नमस्कार, मी डॉक्टर मेधा कानिटकर, सिपेंड बरार महाविद्यालयात सहायक प्राध्यापक या पदावर कार्य करते आहे। अर्थशास्त्र हा या विषयामध्ये आपण सगळ्यांनाच म्हणजे बीए बीकॉम तसंच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन साठी सुद्धा अर्थशास्त्र हा विषय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे आपण अर्थशास्त्र विषयामधले सगळे जे महत्त्वाचे भाग आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण पैसा कसा निर्माण झाला याची माहिती पाहिली। या दुसऱ्या भागामध्ये आपण कागदी चलन आणि कागदी चलन निर्गमनाच्या पद्धती पाहणार आहोत। मित्रांनो, कागदी चलनाचा इतिहास हा 1200 वर्षांपासूनचा आपल्याला पाहायला मिळतो। इसवी सन 817 मध्ये चीन या देशात कागदी चलनाचा प्रयोग सर्वप्रथम करण्यात आला आणि त्याचा एक खूप मजेशीर असा इतिहास आहे आणि हा इतिहास आपण आज पाहणार आहोत। थान नावाचं जे राज्यघराणं होतं चीनमधलं, तिथला जो राजा होता हुसेन तुंग यांनी काय केलं की तिथल्या सगळ्या नागरिकांना अशी आज्ञा दिली की त्यांच्याकडच्या सगळ्या मौल्यवान वस्तू त्यांनी राजाच्या दरबारामध्ये राजाच्या खजिन्यामध्ये आणून जमा करायच्या। या खजिन्यामध्ये जनतेने पैसा ठेवला, मौल्यवान वस्तू ठेवल्यानंतर त्याच्या बदल्यात राजा त्यांना कागदावरती काही लिहून द्यायचा आणि ते लिहिलेले जे कागद होते तेच मग त्याला ज्या रसिदा दिल्या होत्या त्याच त्यांनी सर्वांना दिल्या आणि त्याच्यावरती लोक व्यवहार करायला लागले। सुरुवातीला संपूर्ण देशामध्ये जेव्हा सगळ्या देशामधल्या संपूर्ण लोकांचं मौल्यवान वस्तू या राजाजवळ होत्या तेव्हा प्रत्येकालाच माहिती होतं की माझ्याजवळची सगळी वस्तू जी आहे ती राजाजवळ आहे आणि माझ्याजवळप्रमाणेच इतरांच्या पण वस्तू राजाजवळ आहेत। त्याच्यामुळे राजाने लिहून दिलेल्या ज्या कागदी रसिद्या होत्या त्याचाच पैसा म्हणून वापर करायला सुरुवात झाली। सुरुवातीला जनतेने खूप विरोध केला होता की राजांनी अशा प्रकारे पैसा आणि मौल्यवान वस्तू त्यांच्या जवळच्या जे नाणी वगैरे होती ती सगळी राजाजवळ ठेवायला लावली आणि त्याच्याबद्दल फक्त एक कागद लिहून दिला म्हणून खूप राजाला विरोध केला सगळ्या चीनमधल्या लोकांनी। परंतु नंतर लक्षात आलं की प्रवासामध्ये तसंच व्यापारामध्ये या नोटांचा अत्यंत सुलभतेने आपण वापर करू शकतो, त्याला वाहून नेणं हे अत्यंत सुरक्षित आहे सोने आणि चांदीचे नाणी नेण्यापेक्षा, आणि त्याच्यामुळे त्या कागदाच्या रसिदांची खूप लोकप्रियता वाढायला लागली आणि सगळी जनता या रसिदांचाच पैसा म्हणून वापर करायला लागली। मग त्यावेळेला मात्र राजाला आपल्या नाण्यांनी जे नाणे त्यांनी तयार केले होते त्या नाण्यांची चिंता वाटायला लागली आणि मग त्यांनी त्या कागदी नोटांच्या वापरावरती बंदी आणली आणि सगळ्यांचे आपापले मौल्यवान दागिने किंवा नाणी जे होती ती परत केली। परंतु कागदी रसिदा ह्या चांगल्या असतात आणि त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो ही एक बाब मात्र समाजात सगळ्यांना कळली। त्यानंतर इटलीमध्ये ज्यावेळेला व्यापारासाठी लोक बाहेर जायचे किंवा आपलं एक गाव सोडून दुसऱ्या गावाला जर जायचं असेल तर आपल्या जवळच्या मौल्यवान वस्तू हे सोनाराजवळ लोक ठेवायला लागले आणि सोनार ह्या ठेवी किंवा हे मौल्यवान वस्तू आपल्या जवळ ठेवून त्याच्याऐवजी एक प्रतिज्ञापत्र द्यायला लागले आणि यावेळेला मात्र हे प्रतिज्ञापत्र त्या सोनाराने दिलेले असायचे आणि इटलीतल्या सगळ्या लोकांचा या सोनारावरती त्या सोनाराच्या पेढीवरती विश्वास असायचा। या विश्वासाच्या आधारावरती ते जे प्रतिज्ञापत्र लिहिलेलं असायचं त्या प्रतिज्ञापत्रावरून सगळ्या जनतेला त्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे व्यवहार करणं सुलभ व्हायला लागलं आणि लोक आपल्या जवळच्या वस्तू सोनाराजवळ ठेवून हे प्रतिज्ञापत्र प्राप्त करू लागले। कारण व्यापार करायचा एका देशातून दुसऱ्या देशात जर जायचं असेल तर या प्रतिज्ञापत्रांचा फार मोठ्या प्रमाणावरती वापर व्हायला लागला। व्यापार करण्यासाठी, एकमेकांना देवाणघेवाण करण्यासाठी या प्रतिज्ञापत्रांचा वापर जनता जेव्हा मोठ्या प्रमाणावरती करू लागली त्यावेळेला मोठमोठ्या पेढ्या ज्या कार्यरत होत्या त्या सुद्धा स्वतःची प्रतिज्ञापत्रे लोकांना देऊ लागल्या आणि या पेढ्यांच्या प्रतिज्ञापत्रांचाही फार मोठा वापर जेव्हा वाढला तेव्हा काही बँका आपल्या स्वतःच्या नावाने ग्राहकांच्या सोयीसाठी अशा प्रकारची प्रतिज्ञापत्रे काढू लागली। या प्रतिज्ञापत्रांना इंग्लिशमध्ये प्रॉमिसरी नोट असे म्हणतात आणि त्याच्यामुळेच या प्रतिज्ञापत्रांना पुढे नोटा असे म्हणू लागले आणि आज आपण जे नोटा म्हणतो, कागदाच्या नोटा, नोटा म्हटल्यानंतर आपल्या समोर कागद कागदाची नोट छापलेली ही डोळ्यासमोर येते कारण ती प्रतिज्ञापत्र असतं। प्रत्येक नोटेवरती तिथल्या सरकारच्या प्रतिनिधींनी किंवा गव्हर्नरनी एक प्रतिज्ञा दिलेली असते, एक प्रॉमिस केलेलं असतं की या नोटेवरती जेवढे पैसे लिहिलेले आहेत त्याचं शोधन करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो, हे प्रॉमिस केलेलं असतं म्हणून ती प्रॉमिसरी नोट आहे आणि तो कागदावर लिहिलेला आहे म्हणून त्या प्रॉमिसरी नोटचा वापर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागला आणि त्या नोटांचे चलन
आणि आज सगळ्या देशामध्ये व्हायला लागले. या कागदाचं महत्व किंवा कागदी चलनाचं महत्व काय आहे हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. कारण पैशाचा एक उत्तम प्रकार हे कागदी चलनाला मानलं जातं. आतापर्यंत नाण्यांपर्यंत आपण पाहिलं की नाणी किंवा मुद्रा हा ज्या वेळेला प्रकार अस्तित्वात आला तर नाणी वाहून नेणं त्याची सुरक्षितता ठेवणं ही फार कठीण होतं. त्याच्यामुळे एक पैशाचा उत्तम प्रकार म्हणून कागदाच्या कागदी चलनाकडे पाहिलं जातं. सुलभता हा त्याच्यातला एक महत्वाचा गुण आहे कागदी चलनामधला. कारण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं हे अत्यंत सुलभतेने या ठिकाणी केलं जातं. तसंच सुरक्षितता नाणी वाहून नेण्यामध्ये किंवा नाणी जवळ बाळगण्यामध्ये खूप मोठा धोका किंवा जोखीम होती, परंतु कागदी चलन हे सुरक्षित मानलं जातं. कागदी चलन निर्गमनाचा खर्चही फार कमी येतो. कारण कागदी चलनासाठी कागद लागतो आणि ते छापण्यासाठी येणारा खर्च हा अत्यंत कमी असतो. जो नोटा चांदी आणि सोन्याच्या नाण्यांमध्ये येणाऱ्या खर्चापेक्षा अत्यंत कमी अत्यल्प खर्चात कागदी चलन निर्माण होतं. सोनं आणि चांदीचे नाणी या ठिकाणी बंद झाल्यामुळे मौल्यवान धातूची बचत होते आणि त्याचा अधिक उत्पादक कार्यामध्ये आपण वापर करू शकतो आणि त्याच्यामुळे उत्पादनात वाढ हा सुद्धा या कागदी चलनाचा महत्वाचा गुण मानला जातो. यामध्ये लवचिकता आहे. विविध संख्येच्या विविध अंकाच्या विविध रकमेच्या कागदी नोटा छापल्या जातात आणि त्याच्यामुळे वेगवेगळे प्रकारचे व्यवहार आपल्याला करणं सुलभ जातं. तसंच तुटीचं अर्थव्यवस्थापन हा कागदी चलनाचा एक महत्वाचा गुण मानला जातो. तुटीचं अर्थव्यवस्थापन म्हणजे काय? जेव्हा सरकारचं उत्पन्न कमी असतं आणि सरकारचा खर्च हा जास्त असतो तेव्हा हा जास्तीचा खर्च भरून काढण्यासाठी सरकार तुटीचं अर्थव्यवस्थापन करतं आणि उरलेली जो फरक आहे उत्पन्न आणि खर्चामधला फरक जो आहे तो नोटा छापून पूर्ण करत असतो. आणि त्याच्यामुळे कागदी चलनाचा हा एक महत्वाचा फायदा सगळ्या सरकारांना झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. कागदी चलनाच्या निर्गमनाच्या अधिकारणी आपण या ठिकाणी बघणार आहोत. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये भारत सरकारचे वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक या दोन अधिकारणींना कागदी चलन निर्गमनाचा अधिकार देण्यात आला आहे. यामध्ये एक प्रक्रिया राबविली जाते. त्याच्यामध्ये पहिलं पाहिलं जातं की पैशाची गरज काय आहे देशामध्ये ते निश्चित करणं, की देशातल्या सगळ्या व्यवहारांचा आढावा, किरकोळ व्यवहारांसाठी किती किमतीच्या नाणी आणि नोटा लागणार आहेत आणि मोठ्या किमतीच्या नोटा आणि नाणी नोटा किती लागणार आहेत याची निश्चिती सगळ्यात पहिल्यांदा रिझर्व्ह बँक करते आणि मग त्यानुसार किती नोटा छापायच्या याचा निर्णय सरकारद्वारे घेतला जातो. याच्यावर सरकारचं नियंत्रण असतं. एक रुपयाची नोट आणि नाणी तयार करण्याची जबाबदारी ही भारत सरकारची आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे 25 पैसे, 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपयाची ही नाणी आता आपल्याला लक्षात येईल की बाजारात आलेली आहेत. या नाणी तयार करण्याची जबाबदारी ही भारत सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचंही याच्यावर नियंत्रण असतं. 2 रुपये आणि त्यापुढच्या सगळ्या नोटा छापण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेची आहे. 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये अशा प्रकारच्या सगळ्या नोटा ह्या रिझर्व्ह बँकेकडनं छापल्या जातात. आर्थिक गरजांचा विचार करून, जसं शेती आहे, व्यापार आहे, उद्योग आहे, या सर्व क्षेत्रांच्या गरजा यांचा विचार करूनच रिझर्व्ह बँक चलन छपाई करीत असते आणि या नाणी आणि नोट्यांचं परिचालन करण्याची जबाबदारी मग भारत सरकार रिझर्व्ह बँककडे दिलेली, भारत सरकार रिझर्व्ह बँकेकडे दिली आहे. कारण रिझर्व्ह बँकेनेच अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात हे चलन आणायचं आणि त्याच्याप्रमाणे त्याचं कार्य करायचं याचे निर्देश भारत सरकारद्वारे दिले गेलेले आहेत. या कागदी चलनाच्या निर्गमनाच्या काही पद्धती आहेत आणि त्या पद्धती पाहणं हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच्यामधली पहिली पद्धत आहे निश्चित विश्वास निधी पद्धती. की सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला कागदी चलन निर्गमनाचा निर्णय घेण्यात आला त्यावेळेला एका निश्चित मर्यादेपर्यंत धातूचा निधी आधारभूत न ठेवता कागदी चलन निर्गमित केले जातं. सरकारवरती देशातील जनतेचा विश्वास असतो आणि या विश्वासावर आधारित मग सरकार त्या ठिकाणी कागदी चलनाचं निर्गमन करत असतं आणि त्याच्यामुळे एका निश्चित मर्यादेपर्यंत कोणत्याही प्रकारचा धातू निधी न ठेवता, त्याला आधार न ठेवता नोटा छापल्या जातात आणि त्या जनतेमध्ये वितरित केल्या जातात. आणि त्या नोटा जर छापायच्या असतील, त्याच्यापेक्षा त्या विशिष्ट मर्यादेपेक्षा नोटा छापायच्या असतील तर मात्र समकिमतीचा धातू निधी तुम्हाला आधारभूत ठेवावा लागतो. यामध्ये आपल्या लक्षात येईल की धातू निधी हा जो समकिमतीचा ठेवला गेलेला आहे त्या समकिमतीमध्येच
तुम्हाला नोटांचं निर्गमन करावं लागेल। आणि म्हणून निश्चित विश्वास निधी पद्धतीमध्ये धातू निधीचा सुरुवातीला आपल्याला एक बचत झालेली किंवा त्याचा वापर कमी झालेला दिसतो। जनतेचा विश्वास सरकारवर असल्यामुळे त्या नोटा परिचालन करणं अत्यंत सोयीचं होतं। आणि तिसरं महत्वाचं म्हणजे अर्थव्यवस्थेला जेवढी आवश्यकता आहे तेवढी विशिष्ट मर्यादा सरकारकडून निश्चित केली जाते। आणि म्हणून निश्चित विश्वास निधी पद्धती ही अस्तित्वात आली ज्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा कागदी चलन हे देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्गमित करण्याचं ठरण्यात आलं। दुसरी पद्धत आहे महत्तम विश्वास निधी पद्धती। ज्यावेळेला अर्थव्यवस्थेचा विकास व्हायला लागला त्यावेळेला असं लक्षात आलं की निश्चित विश्वास निधी पद्धती ही आपल्याला कुठेतरी कागदी चलन निर्गमनासाठी मर्यादा घालून देते आहे। कारण विकासाच्या अवस्थेत कागदी चलनाची गरज ही मोठ्या प्रमाणावरती वाढली आणि म्हणून मग महत्तम विश्वास निधी पद्धतीचा त्या ठिकाणी उदय झाला। यामध्ये कमाल मर्यादा एक सरकारद्वारे निश्चित केली जाते। देशाची आर्थिक गरज किती आहे ते बघून एक मर्यादा निश्चित केली जाते आणि कोणत्याही परिस्थितीत या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम किंवा जास्त रकमेच्या नोटा सरकारला छापता येणार नाही अशी त्या ठिकाणी अट घातली जाते। यामध्ये महत्तम मर्यादेमध्ये कुठल्याही प्रकारचा धातू निधी त्या ठिकाणी ठेवला जात नाही आणि त्यामुळे धातू निधीची बचत होते। सोने चांदी या मौल्यवान धातूंची त्या ठिकाणी बचत होते। दुसरं महत्वाचं म्हणजे सरकारच्या गरजा या मर्यादित राहतात आणि त्यापेक्षा जास्त कागदी चलन निर्माण होणार नाही याची काळजी सरकारद्वारे घेतली जाते आणि त्यामुळे किमती देशाच्या किंमती पातळी ज्या आहेत या मर्यादेमध्ये राहतात। किंमत पातळीमध्ये वाढ होत नाही आणि वस्तूंच्या किमती ह्या एका मर्यादेशिवाय त्याच्यामध्ये वाढ होणं शक्य होत नाही। तिसरी पद्धती आहे अनुप्रमाण निधी पद्धती। यामध्ये एका विशिष्ट प्रमाणात कागदी चलनाला धातू निधीचा आधार दिला जातो आणि त्याच्या आधारावरती कितीही प्रमाणामध्ये पैशाचं निर्गमन केलं जातं। हा एक महत्वाचा बदल आपल्याला लक्षात येईल की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे की एका विशिष्ट प्रमाणात कागदी चलनाचं एक विशिष्ट प्रमाण ठरवलं जातं की इतक्या चलनाला आधार राहिला आहे धातू निधीचा आणि त्याच्यापेक्षा जास्त निधी जर पैसा जर निर्गमित करायचा असेल कागदी चलन काढायचं असेल तर धातू निधी राहणार नाही आणि कितीही प्रमाणामध्ये आपल्याला कागदी चलन निर्गमित करता येतं। परंतु पुन्हा विकासाच्या अवस्थेमध्ये कागदी चलनाचं महत्व आणि कागदी चलनाची गरज वाढायला लागली आणि मग चौथी पद्धत अस्तित्वात आली न्यूनतम निधी पद्धती। यामध्ये देशात एक न्यूनतम निधी धातूचा एक न्यूनतम निधी निश्चित एक सरकारजवळ ठेवला जातो आणि त्या निधीच्या आधारावरती वाटेल तितका पैसा निर्गमित करता येतो। भारतामध्ये 1956 मध्ये न्यूनतम निधी पद्धतीचा स्वीकार केला गेला आणि त्याच्यामध्ये 515 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी विदेशी चलन आणि सोने रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवला गेले आणि आज आपण बघतो की त्याच्या आधारावरती प्रचंड प्रमाणामध्ये पैसा निर्गमित केला जातो आहे। याला म्हणतात न्यूनतम निधी पद्धती आणि आज सगळ्याच देशांमध्ये आपल्याला लक्षात येईल की ही न्यूनतम निधी पद्धती अस्तित्वात आली आहे। मित्रांनो, कागदी चलनाचं निर्गमन हा एक फार मोठा प्रकार आपल्याला लक्षात येईल की सगळ्या देशांमध्ये सुरू झालेला आहे आणि खूप वर्षांपासून आपण कागदी चलन वापरतो आहे। परंतु कागदी चलनाचं जर मोठ्या प्रमाणात निर्गमन झालं तर देशाच्या किंमत पातळीत वाढ होते, वस्तूंच्या किमती वाढतात, महागाई वाढते आणि मग पुन्हा पुन्हा कागदी चलन निर्माण करून सरकारला आपल्या देशामध्ये किंमत पातळीमध्ये वाढ करण्याकरता किंवा किंमत पातळीवरती नियंत्रण ठेवण्याकरता कागदी चलन निर्गमन करावं लागतं। कारण जनतेजवळचं उत्पन्न जर कमी असेल, जनतेजवळचा पैसा जर कमी असेल तर वस्तूंची मागणी कमी होते आणि जर मागणी कमी झाली तर उत्पादन कमी होऊन देशामध्ये पुन्हा विकासाच्या अवस्थेला खीळ बसते। आणि म्हणून विकासासाठी जसं कागदी चलन आवश्यक आहे तसंच कागदी चलनाचा दुसरा एक महत्वाचा इफेक्ट म्हणजे आपल्याला किंवा परिणाम दुष्परिणाम असं म्हणता येईल की कागदी चलनाचं जर मोठ्या प्रमाणात निर्गमन झालं त्यावर कुठल्या प्रकारचं नियंत्रण राहिलं नाही तर किंमत पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होऊन देशामध्ये तेजीची किंवा स्फीतीची अवस्था निर्माण होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा धक्के बसू शकतात। म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये कागदी चलनाचं निर्गमन करण्याचा जो अधिकार भारतामध्ये रिझर्व्ह बँकेला देण्यात आला आहे त्याचं कारणच हे आहे की किंमत पातळीवर नियंत्रण राहिलं पाहिजे आणि सरकारला आवश्यक तेवढा पैसाही उपलब्ध झाला पाहिजे। जनतेजवळ मागणी करण्यासाठी पैशाची क्रयशक्ती सुद्धा तेवढ्याच प्रमाणावरती असली पाहिजे आणि म्हणून कागदी चलन निर्गमनाचा एकाधिकार भारतामध्ये रिझर्व्ह बँकेला देण्यात आला आहे।
मित्रांनो, कागदी चलन म्हणजे काय, कागदी चलनाचा उदय कसा झाला, कागदी चलनाचं महत्व काय आहे, तसंच कागदी चलन निर्गमनामध्ये कोणत्या प्रकारची अधिकारणी आपल्या भारतामध्ये आहेत याचा आपण सविस्तर अभ्यास या ठिकाणी केला. कागदी चलन निर्गमनाच्या पद्धतीही पाहिल्या आणि त्याचे परिणामही पाहिले. आपल्या सगळ्यांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. धन्यवाद.